हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्णपणे उघडले, सतर्कतेचा इशारा। तापी नदी पात्रात होतोय 48,134 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हतनूर धरणाचे गुरुवारी दुपारी 4 वाजेपासून उघडण्यात आलेले 12 दरवाजे पूर्णपणे शुक्रवारपर्यंत कायम उघडे होते, त्यामुळे तापी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासात दमदार पाऊस झाल्यामुळे 12 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत। यातून 48,134 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे। हतनूर धरण हे जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण असून या धरणावर वीज निर्मिती, सिंचन, रेल्वे तसेच नगरपालिका पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत। अशा या महत्त्वाच्या हतनूर धरणात असलेल्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाले आहे, त्यामुळे शुक्रवारी दुपारी 4 वाजेपासून हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्णपणे दुपारी 4 वाजेला उघडण्यात आलेले होते, ते अजूनही कायम आहेत। बघत रहा MH 19 न्यूज, मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।